जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन ब्रज जन रंजन यशोदा नंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौर निताई गौर निताई गौर निताई जय गौर निताई जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद हरि नाम संकीर्तन की जय श्रीमद् भगवद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं वंदेहं श्री गुरो श्री युत पद कमलं श्री गुरुन् वैष्णवांश्च श्री रूपं सागर जातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तर आपण मागच्या आठवड्यात काय केलेलं 32 पासून 35 पर्यंत केलेलं आहे। 36व्यातलं मेन वाटतं की कृष्णाच्या अपोजिट जे आपण कर्म करतो ते अल्वेज आपलं निगेट होत असतं, त्यामुळे कृष्णाला धरून जे आपले कर्म होतात तेच आपण केले पाहिजे. आणि नंतर 33व्यामध्ये असं होतं की तुम्ही बळजबरीने कोणतेही कर्म करू नका. बेसिकली आपलं जे मूळ
पद्धतीने जसं आपण मनुष्य आहे तर मनुष्याने मनुष्याला जे कर्म करता येतील तेच करावे. त्याच्यामध्ये तुम्ही माशाचं वगैरे एक्झाम्पल दिलं होतं की आपण पोहू जरी शकलो तरी आपण एक सर्टन लिमिट पर्यंतच पोहू शकतो. तर त्याच्यामध्ये बळांनी इंद्रिय कंट्रोल करून बेसिकली आपण कर्म जर केले तर ते फेलच होणार असतात. दॅट वॉज मेन क्रक्स मला जे कळालंय प्रभूजी. बर, 32 मध्ये, 32 मध्ये एक असा पॉइंट आहे की कृष्णानी 30व्या श्लोकापर्यंत काही सूचना दिलेल्या, काही गोष्टी करायच्या, काही गोष्टी नाही करायच्या, का करायच्या का नाही करायच्या ते सांगितलेलं. आणि 31व्या श्लोकामध्ये तो सांगतो की मी जे हे सांगितलेलं आहे ते जे त्याचं जे पालन करतात त्यांचं पुढे काय होतं, म्हणजे ते कर्माच्या बंधनातनं मुक्त होतात. मुक्त होतात. हाँ, आता 32व्या श्लोकामध्ये तो हे सांगतोय की जे मी सांगतोय ते जे करत नाहीत त्यांचं काय होतं. हाँ, कारण म्हणजे हा मूर्खपणा असतो की जी व्यक्ती धर्म काय आहे ह्याचं शून्यापासून एंड पर्यंत डेफिनेशन देते आणि पूर्ण एक्सप्लेन करते, त्या व्यक्तीचं जर म्हणजे इन्स्ट्रक्शन्स आपण जर आचरणात नाही आणले तर मग आपण कोणाचे आणणार आचरण. या व्यक्तीनी संपूर्ण हे विश्व क्रिएट केलंय, तर त्या व्यक्तीनी, ज्या व्यक्तीनी मानवाची निर्मिती केली, ज्या व्यक्तीनी मानवाने कोणता धर्म कसा पाळला पाहिजे त्यांनी हे सांगितलंय, त्या व्यक्तीचं जर आपण इन्स्ट्रक्शन नाही फॉलो केले तर मग कोणाचे करणार आपण. म्हणून त्यांना सांगितलेलं की हे ज्ञान शून्य आणि मूढ आहेत, हे आणि कोणतीही सिद्धी ते प्रयत्न करतील प्राप्त करण्याचा त्याच्यामध्ये ते त्यांचा प्रयत्न भ्रष्ट होणार आहे. आणि ह्याच्याकरता आपण एक ते नंबर लाईनचं एक्झाम्पल घेतलेलं ना की कितीही तुम्ही डाव्या बाजूला तुम्ही कितीही तुम्ही चालत जा, कितीही पुढे अक्षरशः 10 ट्रिलियन 100 करोड ट्रिलियन कितीही तुम्ही संपत्ती जमवा, जगातली संपूर्ण संपत्ती गमवा, कारण तुम्हाला त्या संपत्तीचा कसा उपयोग चांगला करायचा हे माहिती नाही, त्यामुळे तुमचे सगळे प्रयत्न त्याच्यामध्ये फेलच होणार आहे. आणि ते आपण बोललो की फक्त एक मायनसची जी साईन आहे ती फक्त आधी लावायची बस, आणि बाकी सगळ्या त्या संपत्तीचा ती नष्ट होऊन जाईल ती. तर ते झालं. 33व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्णाने तेच सांगितलेलं आहे की कसं व्यक्ती कार्य करतो म्हणून. हां, आणि हे जे त्यांनी सांगितलं त्याचा अर्थ हा होता की कृष्ण अर्जुना करता की तू क्षत्रिय आहेत आणि तुझे काही गुण आहेत, त्या गुणांद्वारे तू तुझं कर्म करतोस, तू स्वतःवरती बळजबरी करून तू ब्राह्मण बनायचा प्रयत्न करू नको किंवा भिक्षा मागायचा प्रयत्न करू नको किंवा युद्धातनं निघून नको जाऊस, तू तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्म आहे आणि तुझा धर्म पण आहे आणि तुझे गुण पण आहेत युद्ध करण्याचं, तुला ते केलं आहे, केलंच पाहिजे, बळजबरी करून तुला काहीही मिळणार नाही. आणि बळजबरी का नाही करायची आपण बोललेलो आठवत आहे, तर बळजबरी का नाही करायची, तर बळजबरी केल्याने एका सर्टन लिमिट पर्यंत आपल्याला पुढे जाता येईल पण त्यानंतर आपण आपली प्रगती खुंटते तिकडे. एक असं एक्झाम्पल. तुम्ही एक्झाम्पल सॉरी, तुम्ही एक्झाम्पल दिलं होतं. हाँ आपण काही व्हेइकल घेऊन जातो, आपल्याला कुठे हिल स्टेशनवर जायचंय, तर आपण फक्त त्या हिल स्टेशन वरती आपण गाडी नेऊ शकत नाही, ते हाँ लिमिटेशन आहे. बरोबर. ते एक्झाम्पल मी एक्झाम्पल पुढच्या दिलं होतं. श्लोकाकरता दिलेलं, 34व्या श्लोकाकरता, पण ते ह्याच्यामध्ये सुद्धा थोड्याफार फरकानी अप्लाय होईलच. आपण जबरदस्तीने ती गाडी वरती घेऊन गेलो त्या गाडीची कुवत नसताना सुद्धा, तर ती आपल्याला ती काय म्हणतात त्याला, ती आपल्याला त्रासच देणार ती नंतर. बरोबर आहे तुमचं, थँक्यू. 34व्या श्लोकाचं कोण सांगू शकेल काय होतं? द्वेष आणि क्रोध याच्यावर कंट्रोल करण्याचे नियम सांगितले आहेत. आणि ते पाळायचे का नाही पाळायचे? आणि त्याच्यामध्ये त्या अटॅचमेंट बेसिकली ऑलवेज क्रिएट प्रॉब्लेम फॉर आत्मसाक्षात्कार. हा एक इम्पॉर्टंट, त्याच्यामध्ये तुम्ही डायबिटीस पेशंटचं पण एक्झाम्पल दिलं होतं हाँ, पण मग की ह्याचं हे म्हणजे काय, तर समजा तुम्हाला कृष्णाची भक्ती करायची आहे पण तुम्हाला काही मार्गात अडथळे आहेत,
कारण तुम्हाला इकडे जायला आवडतं, तिकडे जायला आवडतं, मग तुम्ही ते जाणं जायचं का नाही जायचं? जर तुम्ही नाही केलात तर तुमची मनाची इच्छा आहे जायची, तरी पण मग तुम्ही स्वतःला कंट्रोल करता आणि तुम्ही बोलता नाही जायचं. आणि तुम्ही गेलात तर तुम्ही कृष्णाला एनिवे पूर्णपणे विसरूनच जाणार, त्या 3 तास तुम्ही मूवीमध्ये किंवा पार्टीमध्ये असताना. मग तुम्ही तिकडे जाणं चांगलं का नाही जाणं चांगलं, तुम्हाला काय नाही, वाटतं? त्याच्यामधनं तुम्ही हे उदाहरण सांगितलं होतं की काही गोष्टी आपल्याला समाजाखातर त्या कराव्या लागतात, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही मध्य साधून ज्या कृष्ण भक्तीला आवडणार नाही त्या बेसिकली आपण करायच्या. जसं तुम्ही एक एक्झाम्पल दिलं होतं की आपल्याला ऑफिसच्या लोकांबरोबर आता पार्टी वगैरे ला जावं लागतं, पण आपल्याला काही म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही कारण की कृष्ण भक्तीला ते धरून नाही आहे. तर वी बरोबर विल ऑलवेज ट्राय टू अवॉइड दॅट, असं मला आठवतंय प्रभूजी. बरोबर आहे. पण माझा प्रश्न थोडा वेगळा होता. माझा प्रश्न होता की आपण ज्या स्टेजला आहोत त्या स्टेजला ही हे वर्स 100% ऍप्लिकेबल नाही आहे. ओके, तर आपण कसं बोलतो की स्वतःहून सकाळी उठायची आपल्याला सवय लागत नाही, तोपर्यंत आपण काय करतो, अलार्म लावतो आणि अलार्मनी उठवायचा प्रयत्न करतो आपण. किंवा आणि त्यामुळे काय होतं, मग अलार्म लावल्याने एक मेकॅनिकली आपण उठतो, कोणाच्या तरी उठवण्याने उठतो, ते स्वतःहून उठण्याची इच्छा होत नाही, त्याप्रमाणे आपण उठत नाही. तर मग हे सगळे नियंत्रण करणारे टूल्स आहेत ना, जे इकडे कृष्ण बोलतोय, हे नियम आणि टूल्स वगैरे सगळे, मग त्यांचा वापर करायचा का नाही करायचा? मग आता समजा आपण एखाद्या नाही पार्टीमध्ये नाही करायचा प्रभूजी. करायचं, बर, एखाद्या पार्टीमध्ये आपण आपल्याला बोलवलं, तर आपण समजा तिथे नाही गेलो तर आपली आपलं मन तिकडेच असणार कॉन्स्टंटली, बरोबर? आणि तिसऱ्या अध्यायाच्या चौथ्या श्लोकामध्ये सांगितलं ना, इंद्रिय अर्थान विमूढात्मा मिथ्याचार असं उच्चते, म्हणजे आपलं मन तिकडे कंटिन्युअसली असतं आणि घरी असून सुद्धा नसल्यासारखे असतो. आणि पार्टीला गेलो तर जायला नाही पाहिजे, कारण ती गोष्ट चांगली नाही आहे. समजा मूवीला गेलो, चांगली नाही आहे ती, तर मग काय करायचं? मग हे कंट्रोल करायचं का नाही करायचं? तर गंमत कशी आहे की आपण ज्या स्टेजला आहोत करंटली, तेव्हा अशा वेळेला थोडा मेकॅनिकल कंट्रोल लागतो, तो करावा लागतो आपल्याला. ज्या जोपर्यंत आपल्याला त्याची महत्व समजत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये मनातून स्वतःहून इच्छा निर्माण होत नाही की मी ही गोष्ट केली पाहिजे किंवा ही गोष्ट मी नाही केली पाहिजे, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मेकॅनिकल कंट्रोल आवश्यक आहे. पण नंतर काय होतं, ॲट अ सर्टन स्टेज मेकॅनिकल कंट्रोल जर पुढे तसंच आपण लावत गेलो तर मग काय होईल, आपण सवयीचे गुलाम बनून जाऊ. मग तो कंट्रोल सुटला रे सुटला की झालं, आपण खाली पडणार. पण समजा कंट्रोलचा वापर आपण फक्त त्या नॉलेज लेवल पर्यंत यायला जर वापरला आणि ते नॉलेज लेवल आपल्याला मिळाली, तर स्वतःहून नंतर आपण त्या गोष्टी करत जाऊ. आता उदाहरण द्यायचं तर आपण एका लहान मुलाचं घेऊ. जेव्हा मुलगा दुसरी तिसरी चौथीत असतो त्यावेळी त्याला अभ्यास करण्याचं तेवढं महत्व समजत नसतं, म्हणून आपल्याला काय करावं लागतं, त्याला थोडं बळजबरी करावी लागते की बाबा तू बस, नाही तर तू होमवर्क नाही केलं किंवा शिकला नाहीस तर तुला टीचर ओरडेल, मारेल तुला ना. आणि जर का तू अभ्यास नाही केला तर तुला शाळेतनं काढूनही टाकतील, अशी थोडी प्रकारची थोडी मनातनं भीती दाखवावी लागते. मग तो अभ्यास करायला चालू होतो. जसं जसं त्याचं वय वाढतं तसं तसं अभ्यास करण्याचं महत्व आपण त्याला समजवतो आपण की बाबा तू अभ्यास केला नाही, तुला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल, हां चांगले टक्के मिळतील, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल आणि नंतर चांगली डिग्री मिळेल तुला, चांगली नोकरी मिळेल आणि चांगला पगार मिळेल तुला. हे सगळं सांगितल्यावरती त्याला आपण सगळं एक्सप्लेन करतो की तुझा आत्ताचा जो अभ्यास आहे तो अभ्यास तू केल्याने तुला पुढे कसा मोठा फायदा होणार आहे म्हणून. ते जेव्हा तो समजतो नंतर तो त्याच्या मित्रांना बघतो किती सिन्सिअरली अभ्यास करतायत, त्यावेळी त्याला एक स्वतःमध्ये एक निर्माण होते, एक ओढ निर्माण होते, एक गरज त्याला जाणवते की मी हे केलं पाहिजे स्वतःहून. ती जी समज आली
त्यानंतर मग त्याला तुम्ही कोणतेही भीती दाखवायची गरज पडत नाही, त्याला ते स्वतःहून कळतं. मग त्याला सकाळी अशी 4 वाजता 5 वाजता उठवायची गरज नाही पडत, तो स्वतःच टेन्शनमध्ये येतो आणि स्वतःच नीट उठतो तो. तर हे हा प्रकार इथे आहे. तर आपल्याला समजलं पाहिजे की ही स्टेज आहे आपली करंटली, ह्याच्यामध्ये थोडासा मेकॅनिकल कंट्रोल लागतो, पण ह्या स्टेजवरून आपण ह्या स्टेजला आलो की मग नंतर मेकॅनिकल कंट्रोल हा त्रासदायक बनतो. आणि तेच इकडे कृष्णाने सांगितलेलं आहे, नियंत्रित करण्याकरता नियम आहेत, या नियमाचं पालन त्याच्या अधीन होऊ नये, ते आत्मसाक्षात्काराच्या मार्गात अडथळे बनतात, बट ॲट अ सर्टन स्टेज ऑनवर्ड्स, प्रिलिमिनरी स्टेज मध्ये, बिगिनर स्टेज मध्ये त्याची कधी कधी गरज पडते. ओके, आणि हा आपण शेवटचा 35वा श्लोक बघितला. प्रभूजी 2.59 मध्ये पण म्हणजे एक एक स्टेज सांगितलेली बरोबर, भगवंतानी, तर ती ह्याच्या पुढची स्टेज आहे, बरोबर ना? एकदम म्हणजे उच्चतर रसाचा. हाँ, हा अगदी बरोबर, व्हेरी वॅलिड पॉइंट. येस, तुम्ही बोलता अगदी सुंदर, छान तुम्ही लिंक केलं तुम्ही, अगदी बरोबर. विषया विनिवर्तन ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. त्याचा अर्थ काय होतं, विषया विनिवर्तन ते, हे जे विषय जे असतात ह्याचं आपलं म्हणजे ध्यान त्याच्याकडे केंद्रित असतं आणि ती सुख प्राप्त करण्याची आपली नेहमी इच्छा राहते. आणि निराहारस्य देहिनः म्हणजे देहाच्या आतमध्ये जी इंद्रिय आहेत, आत्मा आहे वगैरे, ह्यांना आपण निराहार करतो, म्हणजे त्यांना त्याचं ते सेवन करून देत नाही आपण, पण अशी जी आपण कंट्रोल करतो त्यापेक्षा चांगलं आहे की निराहारस्य देह रसवर्जम रसोप्यस्य. पण रस जे त्यातलं जी टेस्ट असते त्याचा तो वर्ज करतो तो, पण तरी सुद्धा रस्यावरती त्याचं मन केंद्रित असतं. पण अशी जी स्टेज आहे त्याला हे कराय काउंटर करायचं असेल तर निराहारस्य रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, म्हणजे त्याच्यापेक्षा वरती जी चांगल्या क्वालिटीची टेस्ट आहे ती टेस्ट इंद्रियांना द्यायची, म्हणजेच या खालची जी निकृष्ट जी टेस्ट आहे ती त्याची इच्छा निघून जाते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ह्या उदाहरण बघितलं, ह्याच्यामध्ये सेम अप्लिकेबल आहे की जेव्हा त्या लहान मुलाला आपण समजवतो की तुझं चांगलं जे आहे, फायदा तुला अभ्यास करण्यामध्ये आहे, हे त्याला जेव्हा कळतं, हायर टेस्ट निर्माण होते त्याच्यामध्ये, त्यावेळी तो जे लोअर इन्फिरियर गोष्टी असतात ज्याच्यामुळे त्याचं मन डायव्हर्ट होतं ते त्याला तो निग्लेक्ट करतो. आणि कृष्ण इथे ह्याच पॉइंट कडे ड्राईव्ह करतोय आणि तो अगदी स्टेज बाय स्टेज, स्टेज बाय स्टेज सांगतोय. भरपूर लोक तुम्ही असं बघाल तुम्ही की हे नाही करायचं, ते नाही करायचं, असं नाही करायचं, ह्या मार्गावरती भरपूर असतात, सेन्स कंट्रोल ज्याला म्हणतो आपण त्या मार्गावरती भरपूर असतात. कृष्ण काय बोलतोय की सेन्स कंट्रोल वाईट नाही आहे, बट सेन्स कंट्रोल इज नॉट अल्टिमेट. तुम्ही सेन्स कंट्रोल जोपर्यंत तुम्ही बिगिनर स्टेज वरती आहात तोपर्यंत तुम्ही केला तर चालेल, पण त्यानंतर इंद्रियांना वरच्या लेवलची चव जी आहे ती निर्माण झाली पाहिजे, नाहीतर मग काय होईल, आपण ते बघितलंय ना, इकडे एक्सलंट आहे इकडे गुड आहे, आपण नेहमी या गुडवरतीच राहू, आपण कधी बॅड करणार नाही, आपण इंद्रियांना कंट्रोल केल्यामुळे बॅड करणार नाही, पाप कर्म करणार नाही, पण आपण अकर्माकडे जाणार नाही, कृष्ण भक्तीकडे जाणार नाही, आपण नेहमी त्या स्टेजलाच फिरत राहू आपण. खूप छान पॉइंट काढला अभिनेर प्रभू, थँक यू व्हेरी मच. हरे कृष्णा. तर आता आपण 36वा श्लोक बघूया. अर्जुनानी काय प्रश्न विचारला, त्याच्या आधी जर आपण एकदा परत 34वा श्लोक बघूया आपण, म्हणजे त्याचं रिलेशनशिप 36व्या श्लोकाबरोबर काय आहे ते बघूया. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळे आहेत. ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करता, पण ते कंट्रोल कधी कधी शक्य नाही होत. हा साधा म्हणजे स्वाभाविक प्रश्न जो आहे तो अर्जुनाच्या मनात निर्माण होतोय. तर आता तो प्रश्न कशा पद्धतीने विचारतोय आपण बघूया. हा सुहास प्रभूजी बोला.
तो शब्द होता आसक्ती, जे बरोबर मागच्या श्लोक मध्ये बरोबर ऍक्च्युली तो मराठी शब्द आहे ना, तुम्ही आणखीन एक शब्द सांगा आसक्ती आणि आसक्ती, ऍक्च्युली बरोबर ते थोडं मिस झालं माझं. हाँ तर आसक्ती म्हणजे अटॅचमेंट कि आसक्ती म्हणजे अटॅचमेंट, ते मला क्लिअर नव्हतं, तुम्ही त्याच्यावर सांगितलेलं पण मला कळलं नाही मागे. बर, असक्त म्हणजे नो अटॅचमेंट आणि आसक्त म्हणजे अटॅचमेंट. ठीक आहे. ओके तर इथे आसक्ती आणि विरक्ती, आसक्ती म्हणजे अटॅचमेंट आणि हाँ, विरक्ती म्हणजे विरक्ती म्हणजे गुण आपण त्याच्यापासून बाहेर लांब लांब जायचा प्रयत्न करतो, दूर ठेवायचा डिटॅचमेंट, प्रयत्न करतो. हाँ, डिटॅचमेंट डिटॅचमेंट बोलू बोलू शकतो. हाँ, डिटॅचमेंट बोलू शकतो किंवा इंग्लिश मध्ये त्याचा प्रॉपर वर्ड आहे अवर्जन, म्हणजे त्याला अवॉइड करण्याचा आपण प्रयत्न करतो. सी, एखादी गोष्ट मध्ये आपण एक आसक्त असतो, अटॅच असतो. एक गोष्ट असते की आपली असते ती, पण आपण त्याच्याकडे अटॅचमेंट नसतं, म्हणजे आपल्याकडे आपल्याला त्याकडे डिटॅचमेंट असतं. आणि एक आहे की आपल्याला ते नकोच आहे म्हणून, तर त्याला अवर्जन म्हणतात आपण. म्हणजे हे तीन वेगळे वेगळे स्टेजेस झाले. आता छत्तीसावा श्लोक बघूया. हरे कृष्ण. अर्जुन उवाच, अथ केन प्रयुक्तोयम् पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद तुमचे. बरोबर अर्जुन म्हणाला, हे वृष्णी वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो? किती सुंदर आणि किती महत्वाचा प्रश्न आहे बघा हा तुम्ही. हा आता अर्जुनाला काय झालंय, कृष्णाने सांगितलेलंय की बाबा तू अशा हे जे कंट्रोल करणारे जे मेकॅनिझम्स असतात त्याच्या तू भरीस पडू नकोस तू, आणि तू स्वतःहून नीट व्यवस्थित कार्य करायचा प्रयत्न कर. तर आता साहजिक प्रश्न निर्माण होतो ना की अशा का होतं की कधी कधी मला माहितीये चांगलं काय वाईट काय, मला हेही माहितीये चांगल्याचे फायदे काय आणि वाईटाचे दुष्परिणाम काय, मला हे नुसतं थिअरी लेवलला नाही तर मला प्रॅक्टिकल लेवलला पण माहितीये की मी आधी चुका केल्या आणि त्याच्यामुळे मला काय त्रास झाला, किंवा आधी मी ते केलं नाही त्यामुळे मला काय फायदा झाला हेही माहिती आहे मला. मी बाकीच्या लोकांनाही बघितलेलं आहे चुका करताना आणि त्यांना त्रास होताना, आणि जेव्हा चूक नाही केली त्यावेळी त्यांना कसा फायदा होतो हेही बघितलंय मी. तरी सुद्धा म्हणजे ज्ञान आहे आणि प्रॅक्टिकल ज्ञान पण आहे, तरी सुद्धा इच्छा नसताना सुद्धा, हा म्हणजे आता आपण ह्या दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत व्यवस्थित. मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळी त्याच्या आम्हाला एक छोटीशी गोष्ट शिकवलेली की कोणताही डिसिजन घेतो त्यावेळी दोन फॅक्टर्सची गरज असते, ॲबिलिटी आणि विलिंगनेस. ॲबिलिटी म्हणजे कोणता डिसिजन जर घेतला तर तो एक्झिक्यूट करण्याची क्षमता असली पाहिजे, आणि विलिंगनेस म्हणजे ती ॲक्च्युली ती गोष्ट करण्याची इच्छा असली पाहिजे. आता आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊया याच्यामध्ये. समजा अंबानी घेऊ आपण. अंबानीकडे करोडो करोडो रुपये आहेत. समजा मी त्याच्याकडे 5 रुपयाचं 10 रुपयाचं रेनॉल्ड्सचं पेन घेऊन गेलो आणि त्याला मी बोललो की मी हे तुम्हाला विकायला आलोय, तर तो काय बोलेल की माझी घेण्याची इच्छा नाही आहे. तो हे नाही बोलणार माझ्याकडे पैसे नाही आहेत. बरोबर, म्हणजे काय झालं, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे विलिंगनेस नाहीये, कारण तो बोलतो मी चांगले जास्ती चांगले पेन वापरतो हे नाही वापरत. समजा मी एका एका म्हणजे गरीब व्यक्तीकडे मी रोल्स रॉइस गाडी विकायला घेऊन गेलो, तर तो काय बोलणार की बाबा मला घ्यायला खूप आवडेल हा पण माझी क्षमता नाहीये. माझी म्हणजे काय झालं, ॲबिलिटी नाहीये विलिंगनेस आहे. आणि समजा मी एखाद्या व्यक्तीकडे मध्यम वर्गीय व्यक्तीकडे 2 किलो गूळ घेऊन गेलो आणि विकायला, तर तो बोले ना ठीक आहे दे मला, मला गरज पण आहे आणि मला इच्छा पण आहे घ्यायची. दोन्ही आहे, त्याच्याकडे पैसे पण आहेत इच्छा पण आहे, घेतलं तर. आता ह्या तिन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला काय कळून येतं की जेव्हा इच्छा असते आणि ज्ञान पण असतं आणि गरज पण असते
त्यावेळी तो डिसिजन एक्झिक्यूट होतो. इकडे काय होत आहे बघा, जेव्हा इच्छा नाहीये, मला कळतंय की ही चूक आहे हे करणं, माझी इच्छा पण नाहीये माझी करण्याची, म्हणजे ज्ञान पण आहे, ॲबिलिटी पण आहे आणि इच्छाही नाहीये करण्याची, म्हणजे विलिंगनेस पण नाहीये, तरी सुद्धा व्यक्ती कार्य म्हणजे जे नको ते कार्य करतो का करतो? हा किती किती सुंदर प्रश्न आहे. अथ केन प्रयुक्तोयम, प्रयुक्त म्हणजे नुसतं युक्त नाहीये तर प्रयुक्त आहे तो, म्हणजे त्याला एंगेज नाही केला तर तो स्वतःहून बळजबरीने एंगेज केलेला आहे, त्याला झालेला आहे तो. पापम चरती पुरुष, म्हणजे हे जे पाप करण्याचे आहे ते कार्य करण्यासाठी एक पुरुष का त्याच्यावरती जोर जबरदस्ती होते, ते कोण करत? आणि अनिच्छन म्हणजे इच्छा नसताना, अनिच्छन हा ओ डिसेंडंट ऑफ वृष्णी म्हणजे वृष्णीच्या वंशजा, हे का असं होतं? बळ बळ वापरलाय, बलादीव नियोजित, म्हणजे त्याला असं जबरदस्ती त्याच्यामध्ये टाकलेले, त्याला त्या पोझिशन मध्ये की त्याला ते करावं लागतंय, हा प्रश्न आहे. नाव बऱ्याच वेळा असं होतं की एखादी व्यक्ती कर्म असत की सकाळी 5 वाजता उठायचं, पूजा करायची आणि नंतर मग कामाला जायचं वगैरे, हे सगळं त्याचं कर्म आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्याला कळतंय की आपण हे केलं पाहिजे, पण तरी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा शरीरामध्ये किंवा मनामध्ये एक अशी बळ निर्माण होतं की बाबा त्या रेग्युलर गोष्टीला आपण नाही बोलतो. आणि कधी कधी असंही होतं की एक गोष्ट केली नाही पाहिजे आणि ती व्यक्ती करतो, तर दोन्हीमध्ये हे जे पाप कर्म जे आहे हे का होतं स्वतःच्या इच्छेशिवाय, हे हा तो प्रश्न आहे. खूप सुंदर आणि खूपच आपल्याला प्रॅक्टिकल आपल्या जीवनात रेग्युलरली आपल्याला एक्सपिरियन्स होतो असा तो प्रश्न आहे, असा म्हणजे ही सिच्युएशन आहे. तर हे संक्षिप्त रूपात आपण जस्ट बघून घेऊया की बरीच लोक बोलतात की परमात्म्याने मला का करायला भाग पाडलं म्हणून. तर परमात्मा कधीही कोणाला पाप करायला भाग पाडत नाही, इवन पुण्य करायला पण भाग नाही पाडत. त्यामुळे ही जी समज आहे किंवा लोकांमध्ये एक अशी म्हणजे एक समज निर्माण झालेली आहे की मी कार्य करत नाही, परमात्मा करून घेतो माझ्याकडनं, हा परमात्मा तेव्हाच कार्य करतो जेव्हा ते तुमच्या आध्यात्मिक प्रगती करता चांगलं असतं. जर एखादा पाप कर्म तुम्ही करत असाल तर परमात्मा कधीही तुम्हाला त्या बळजबरीने त्या मार्गावरती नेणार नाही, कारण त्याचं मूळ उद्दिष्ट आहे सगळ्या जीवात्म्यांना परत वैकुंठ धामात, गोलोक वृंदावन धामामध्ये परत घेऊन यायचं. त्यामुळे जसं एक आई वडील असतात, आई वडील कधीही मुलांना चूक करायला प्रवृत्त करत नाहीत, चांगले आई वडील ह्यांचं बोलतोय मी, आताची जरा गोष्ट वेगळी आहे, पण चांगले आई वडील कधीही आपल्या मुलांना पाप कर्म करायला प्रवृत्त करत नाहीत. त्यामुळे ते असं हा विचार करणं की परमात्म्याने प्रवृत्त केलं हे पण चुकीचं आहे. जेव्हा आत्मा प्रकृतीच्या सान्निध्यात येतो, प्रकृतीशी त्याचं रिलेशनशिप डेव्हलप होतं, त्यावेळी त्याला प्रकृतीमधनं क्षणभंगूर असा आनंद उपभोगायला मिळतो आणि त्याला वाटतं की हा आनंद मिळणं म्हणजे परम परम आनंद मिळण्यासारखं आहे. त्यामुळे काय होतं की त्याला असं क्षणभंगूर आनंद कंटिन्युअसली मिळवत राहण्याची इच्छा निर्माण होते. तो हे विसरून जातो की काल मिळालेला आनंद काल संपला, आज मला नवीन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतोय. जर का तो परम आनंद जर असता तर कालचा आनंद संपला नसता, तो कंटिन्युअस चालू राहिला असता, आणि आजचा आनंद कालच्या आनंदापेक्षा मोठा असं कधी झालंच नसतं, कारण कालचा आनंद परम आनंद होता. त्यामुळे तो हे विसरून जातो की मी एका बंधनामध्ये अडकलेलो आहे आणि ह्यामुळे मला आनंद काय आणि दुःख काय हे समजणंच बंद झालेलं आहे.
आणि त्यामुळे ह्या क्षणभंगुर आनंदाच्या मागे लागताना तो पापकर्म करायला त्याला म्हणजे काही वाटत नाही त्याबद्दल, आणि कधी कधी तर इच्छा नसते पण तरी सुद्धा तो करत राहतो, आणि ते का करतो ते आपल्याला कृष्ण सांगेल पुढच्या श्लोकामध्ये. आता झालंय काय की 34व्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलं की हे जे कंट्रोल करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्या म्हणजे आहारी जाऊ नकोस, त्याच्या ते तुझ्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती अडथळे बनू शकतात. मग आता एखादी व्यक्ती विचार करू शकते ना की बाबा हो हो बरोबर आहे, मी आजपासून मी माझी कृष्ण भक्ती आहे व्यवस्थित करीन, अगदी माझी व्यवस्थित ड्युटी माझी करीन, माझे सगळे जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या मी स्टॉप करीन, चांगल्या गोष्टी आहेत त्या मी स्टार्ट करीन, आणि शास्त्राने सांगितलेल्या भगवद्गीताने सांगितल्याप्रमाणे मी आजपासून कार्य करेन, हा ही इच्छा व्यक्ती ठेवते. पण कधी कधी आणि इनफॅक्ट बऱ्याच वेळा असं होतं की हे जे असे काय म्हणतात त्याला असे एकदम पटकन असं जेव्हा इन्स्पिरेशन असं निर्माण होतं, आपण जेव्हा डिसिजन घेतो त्यावेळी आपल्याला कळतं की लॉंग टर्म मध्ये ते मेंटेन करायला डिफिकल्ट असतं, आणि त्यामुळे काय होतं आणि एस्पेशली आपल्यासारखी व्यक्ती जी मनावरती कंट्रोल करणं त्याचं खूप कमी आहे अशा व्यक्तींना ते पुढे जाण्यामध्ये थोडे ते डिफिकल्टी असत, आणि हे अर्जुनाला व्यवस्थित माहीत असणारच, म्हणून अर्जुन हा प्रश्न विचारतोय की बाबा मी असा पटकन असा निर्णय घेतला की मी करणार, तरी सुद्धा असं का होईल, असं का होतं की मी ते करू नाही शकत म्हणून. आणि एक छोटीशी गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे की इंग्लिश मध्ये आपण बोलतो ना डिटर्मिनेशन, एक दृढ असा निश्चय करतो व्यक्ती, ती दृढता वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या क्वांटिटीमध्ये असते, आणि ते का असते माहितीये का, तर आपण काय करतो एक निर्णय घेतो, हा किंवा निर्णय भली नंतर घेऊ समजा, पण एक गोष्ट करायला नको ती करतो आपण, आणि त्याच्यामध्ये एक पाप प्रवृत्ती आपली निर्माण होते, त्या पाप प्रवृत्तीमुळे आपण थोड्या खालच्या स्तरावर जातो, आपला सत्वगुण कमी कमी होत जातो, रजोगुण तमोगुण वाढत जातो आपला, आणि हे झाल्यामुळे नंतर जेव्हा दुसरी सिच्युएशन येते ना त्यावेळी आधीच्या सिच्युएशन मध्ये आपली जेवढी दृढता होती त्यापेक्षा नंतर दृढता कमी झालेली असते, आणि मग त्या सिच्युएशन मध्ये मग परत मग पाप कर्म करायला भाग पडतो आपण, आणि तिसऱ्या सिच्युएशन मध्ये अजून दृढता कमी कमी होत जाते. त्यामुळे ही जी दृढ निश्चय जो आहे ना, हा दृढ निश्चय आपण किती व्यक्ती पापी आहोत त्याच्यावरती तो अवलंबून असतो, त्यामुळे पापी लोकांची दृढ निश्चय खूप खूप कमी असतो, इनफॅक्ट ते कधी दृढ निश्चय करतच नसतील कारण पाप करणं त्यांना त्याच्यात वेगळा आनंद मिळत असतो, पण जी व्यक्ती अशी आहे बॉर्डर लाईन वरती आहे ज्याला पाप करायचं नाही पण करण्याची इच्छा होते आणि करतो तो, अशी व्यक्तीचं डिटर्मिनेशन कमी 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 होत जातं आणि शेवटी तो पापाच्या लाईनीवरती पूर्णपणे गेलेला असतो. त्यामुळे पाप सुरुवातीलाच अवॉइड करणं गरजेचं पडतं, सो दॅट ती डिटर्मिनेशन आपली कधी इम्पॅक्ट होणार नाही, आणि पाप अवॉइड करायचं असेल तर काय करायचं हे कृष्ण नंतर पुढच्या चॅप्टर्समध्ये सांगतो आपल्याला. तर पुढचा श्लोक बघूया आपण, 37वा श्लोक, कृष्ण काय उत्तर देतो बघूया. श्री भगवान वाच, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. अनुवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतर होतो, तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. हरे कृष्ण. काम एष क्रोध एष, काम आणि क्रोध आपण बऱ्याच वेळा ऐकलंय ना, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर वगैरे वगैरे, पण ह्या सगळ्यांमधलं रिलेशन प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं तसं नाहीये. आता ते कृष्ण इथे क्लिअरली मेन्शन करतोय की कामाची जेव्हा पूर्ती होत नाही
त्यावेळी क्रोधाची निर्मिती होते आणि कामाची पूर्ती झाली तरी सुद्धा क्रोध निर्माण होतो, पण थोड्या उशिरा निर्माण होतो. कामाची पूर्ती झाली की नंतर अजून मोठ्या कामाची म्हणजे इच्छा निर्माण होते, म्हणजे वासना निर्माण होते, आणि मग ती दुसरी वासना पूर्ण नाही झाली की मग क्रोधाची निर्मिती होते. जर दुसरी पूर्ती झाली दुसऱ्याची तर तिसऱ्याची निर्मिती होते, आणि त्या तिसऱ्या कामाच्या किंवा वासनेची निर्मिती झाल्यावरती मग परत क्रोधाची निर्मिती होते. क्रोध आज ना उद्या ना परवा तर येणारच येणार आहे, फक्त तो आपली पुण्यकर्म किती आहे, आपलं पापकर्म किती आहे त्याच्या बेसिसवरती आपल्याला कळतं की ही जी आपली वासना निर्माण झालेली आहे त्या वासनेची पूर्ती होणार आहे का नाही होणार आहे, त्याच्या बेसिसवरती मग ते क्रोधाची निर्मिती होते. आणि हे कुठून येत आहे? आता भगवानांनी गुणांबद्दल जास्ती काही सांगितलेलं नाही, दोन तीन श्लोक आधी थोडीशी आधी झाली ज्याच्यामध्ये गुणांबद्दल बोललेत भगवान. पण इकडे सर्वात पहिल्यांदा भगवान दुसऱ्या अध्यायाच्या 45व्या श्लोकामध्ये बोलले, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. तर कृष्ण तिथे सांगतोय की हा जे तीन गुण आहे त्या तीन गुणांच्या पलीकडे केलं पाहिजे. आपल्याला वाटतं सत्वगुण चांगला म्हणून, पण सत्वगुण रजो आणि तमोगुण पेक्षा चांगला आहे, पण तो अल्टिमेट चांगला नाहीये. तो त्याच्यापेक्षाही चांगला म्हणजे विशुद्ध सत्वगुण आहे, म्हणजे आपण नंतर बघू, आपण 14व्या अध्यायात गेल्यावरती बघू. तर कृष्ण इथे सांगतोय रजोगुण समुद्भव, रजोगुणातून त्याची उत्पत्ती झालेली आहे. आणि महाशन, अशन म्हणजे खाऊन टाकणं, आणि महा म्हणजे अति अति भक्षक म्हणतो ना आपण, की वाघ सिंह कसे छोट्या प्राण्यांना खाऊन टाकतात तर तसं होते. महाशनो आहेत आणि महापापमा म्हणजे अतिशय पापी प्रवृत्तीच आहेत. आणि विद्येनम इह वैरिणम, वैरिणम म्हणजे अतिशय मोठा शत्रू ह्या जगतामध्ये. तर सांगायचं काय, तर रजोगुण त्याच्यामुळे झालाय कामाची निर्मिती, कामाची पूर्ती होवो न होवो क्रोधाची निर्मिती पण होते. तर ही ती सिक्वेन्स आहे. मग आता हे सगळं का गरजेचं आहे जाणून घेणं? तर एखाद्या अर्जुन हा एक योद्धा आहे, तर योद्ध्याला जेव्हा युद्ध करायचं असतं त्यावेळी त्याला शत्रू कोण आहे हे त्याला जाणणं गरजेचं असतं. शत्रूच माहिती नसला तर तो युद्ध कोणाशी करणार? म्हणून इथे अर्जुन त्याला प्रश्न विचारतोय की बाबा हे कोण आहेत, हे ज्याच्यामुळे, हे कोण आहेत हे शत्रू ज्याच्यामुळे मी म्हणजे मनात इच्छा नसताना सुद्धा मी पाप कर्म करतो. तर कृष्ण इथे त्याला सांगतोय की बाबा तुझे शत्रू दुर्योधन कर्ण वगैरे नाहीयेत, तुझे शत्रू आहेत तुझ्या आतमध्ये असलेला रजोगुण, त्याच्यातनं जी निर्माण होते काम वासना ते तुझे शत्रू आहेत. आणि त्याला म्हणजे सांगायचं अजून एक कारण असं आहे की दुर्योधन आणि कर्ण हे स्वतः भलेही पाप कर्म करतील पण तुला पाप कर्म करण्याकरता ते प्रवृत्त नाही करणार, ते करू नाही शकणार, त्यांच्यामध्ये ती अबिलिटी नाहीये. पण तुला त्यांच्यापासून तेवढा धोका नाहीये जेवढा तुला तुझ्या कामवासनेपासून धोका आहे, रजोगुणापासून धोका आहे. कारण ही जी तुझी जी ही आतमध्ये जे हे सगळे गुण बसलेले आहेत हे तुला आतनं पाप कर्म करायला प्रवृत्त करत. आणि हे का जाणून घेणं गरजेचं आहे? तर समजा आपण आपण भारताच्या लॉचं बघू. आपण एखाद्या व्यक्तीनी समजा काही चूक केली आणि माझ्या प्रती त्यांनी समजा मला रस्त्यावरती मारलं, पण मी त्याला काहीही मारलं नाही परत, तर मग कोर्टाला निर्णय द्यायला पोलिसांना पकडायला त्याला सिंपल पडेल ना? का तर त्यांनी पाप केलेलं आहे, मला प्रवृत्त केलंय पण मी पाप केलं नाही, चूक नाही केली. पण समजा त्यांनी मला मारलं आणि मी त्याच्या दुप्पट त्याला मारलं, तर मग काय होईल की त्याची भलेही चूक असेल त्यांनी सुरुवात केली म्हणून, पण मी पण तेवढाच भागीदार आहे ना चुकीचा. तर मग इथे काय झालंय, दुर्योधन आणि कर्ण त्याला प्रवृत्त करतील
पण तू त्या प्रवृत्त होण्यापासून तू तू म्हणजे न्यूट्रल राहा, तू प्रवृत्त होऊ नकोस, ते तुझ्या हातात आहे. पण त्यामुळे ते तेवढे स्ट्रॉंग एनिमीज नाही आहेत जेवढे म्हणजे हे आत्मे तुझे जे गुण आहेत आणि कामवासना आहे ते तेवढे तुझे स्ट्रॉंग एनिमीज, जास्ती स्ट्रॉंग एनिमीज. हे कृष्ण त्याला इथे आता सांगतोय की बाहेरचे जे व्यक्ती आहेत ते तुला त्यांच्या कर्मामुळे तुला त्रास देऊ शकतात, पण तुझे जे आतले शत्रू आहेत ते तुला आतन तुला पूर्णपणे डिस्ट्रॉय करू शकतात आणि तुझ्याकडनं असं कर्म करवू शकतात ज्याच्यामुळे तू संपूर्ण अधपतन तुझं होऊ शकतो. त्यामुळे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की आतली जी कामवासना आहे त्याला त्याच्यापासनं कसं लांब राहायला पाहिजे, त्याला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, त्याला कसं लांब ठेवायचं आणि त्याच्याकरता काय काय करावं लागतं. तर कामवासना आपल्याकरता काय करतं आपल्याला, तर पहिली गोष्ट म्हणजे ते आपल्याला एक खोट्या सुखाचं आश्वासन देतं आपल्याला की बाबा तू अमुक एक गोष्ट कर हं म्हणजे तुला आनंद मिळेल, तुला हे छान, तुला काय म्हणतात तू त्यातनं एक वेगळ्या प्रकारची तुला एक चव निर्माण होईल, एक छान तुला आवडेल करायला. आणि म्हणून काय करतात की कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला छोटीशी केल्यावरती ते नंतर असं वाटतं की अरे वा ही किती मस्त होती, अजून करावी अजून करावी अजून करावी. आणि सगळ्यात सुंदर उदाहरण त्याचं म्हणजे काय, तर दारू. दारू पहिल्यांदा जेव्हा मुलगा 15, 18, 20, 25 वर्षाचा जेव्हा असतो त्यावेळी तो दारू पित नसतो, पण काय होतं तो इतर लोकांना बघतो दारू पिताना आणि इतर लोकांना त्यातनं जो आनंद मिळतो तो त्याला वाटतं की हा आनंद मला पण हवा, त्यामुळे त्याची कामवासना जागृत होते. हा त्याला त्याच्या आई वडिलांनी भलेही शिकवलेलं असेल की हे करणं चुकीचं आहे म्हणून, पण तरी सुद्धा मित्रांबरोबर आणि बाकीच्या लोकांबरोबर जेव्हा तो राहतो त्यावेळी तो बघतो की बाबा ही लोक पित आहेत आणि किती मस्त मजेत आहेत, आनंदात राहत आहेत ही लोक, त्यामुळे त्याला प्यायची इच्छा निर्माण होते. मग इकडे तर रजगुणाची निर्मिती झालेली आहे किंवा रजगुण आहे आतमध्ये पण त्याची म्हणजे काय म्हणतात त्याला त्याला ऍक्टिवेट केलेलं आहे, त्याला रजगुण आहे त्याच्यामध्ये आधीच, म्हणून तर त्याला तो अट्रॅक्शन निर्माण झाला आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याला ते ऍक्टिवेट झालाय तो त्याचा रजगुण आणि म्हणून मग त्याच्यावरती ती कामवासना निर्माण झालेली आहे. आणि कामवासनेवरने मग तो एक दिवशी तो मग बसतो मित्रांबरोबर आणि पितो. सुरुवातीला काय होतं तो कमी पितो पण त्याला आनंद होतो त्यातला की बाबा किती छान मजा आली म्हणून. मग नंतर हळूहळू तो पुढे जातो, आधी एक ग्लास प्यायला असेल, अर्धा ग्लास प्यायला असेल, आठवड्यात एकदा महिन्यात एकदा पिईल, मग नंतर ते नंबर क्वांटिटी वाढते, फ्रिक्वेन्सी वाढते, ती बियर वरनं तो हार्ड लिकर वरती येईल किंवा काही वेगळ्या गोष्टी करेल तो. आणि हे जी आहे ह्याची सुरुवात जी झालेली आहे ती रजोगुणापासनं कामवासनं जी निर्माण होते तिकडनं झालेली आहे. त्यामुळे हे खूप आणि मग नंतर मग त्याला ते कळतं की बाबा मी अशा स्टेजला आलोय आता की ह्यातनं मला खरा आनंद काहीच मिळाला नाही, काल मी प्यायलो आणि मलमूत्र जे गेलं शरीरातनं त्यातनं ते सगळं निघून गेलं, त्याचा फायदा मला काय झाला, इनफॅक्ट माझी बायको मायापासनं दुरावली, माझ्या मुलांना त्रास झाला, माझा पैसा वाया गेला, माझं शिक्षण वाया गेलं, माझी नोकरी गेली, माझं हे झालं. किती आपण लोकांकडनं ऐकतो की दारूच्या ह्याच्यामुळे प्रभावामुळे एखाद्या पुरुषांनी बाईचा खून केला, मुलांना मारलं, काही काही किती गोष्टी आता ऐकायला मिळतात आपल्याला. हे सगळं का होतं, त्याची ही भले ही शेवटची पायरी असेल ती ऍक्शन म्हणजे, पण त्याची सुरुवातीची पायरी जी होती ती रजोगुणापासून जी कामवासना निर्माण होते ते काम जे आहे ते आहे. आणि नंतर मग काय होतं, आपण बोलल्याप्रमाणे सगळं आध्यात्मिक शिक्षण कचऱ्याच्या टोपलीमध्ये जातं, भौतिक शिक्षण कचऱ्याच्या टोपलीत, जे बायकोवरचं प्रेम, मुलांवरचं प्रेम, आई वडिलांवरचं प्रेम ते पण टोपलीमध्ये गेलं. ही सगळी जी आपली चूक करणं ह्याच्यापासून जी लांब राहण्याची इच्छा असते ती गेली टोपलीमध्ये, चांगलं कर्म करणं ती इच्छा जी असते ती गेली टोपलीमध्ये, हे सगळं जे असतं हे सगळं महाशन.
तो जी काम आहे ते सगळं खाऊन टाकतो ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामुळे व्यक्तीला चांगली गोष्ट करण्याची इच्छा राहत नाही, वाईट गोष्टी करण्याकडे तो जास्तीत जास्ती तो आकर्षित होतो तो. आणि जेव्हा ह्या काम वासनेची पूर्ती होत नाही त्यावेळी तर क्रोधाची निर्मिती होतेच होते, पण जेव्हा काम वासनेची पूर्ती होते तेव्हा सुद्धा क्रोधाची निर्मिती होते. त्याला दोन कारण असतात, कारण काम वासनेची पूर्ती होता 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 कंटिन्युअस नवीन कामाची काम वासनेची वासना निर्माण होते, त्यामुळे ॲट अ सर्टन स्टेज वासना पूर्ण होत नाही आणि मग क्रोधाची निर्मिती होते. दुसरं काय होतं की वासना पूर्ती होत राहते, पण ती वासना पूर्ती केल्यामुळे त्या व्यक्तीला नवीन नवीन दुःख निर्माण होतात, नवीन नवीन त्रास निर्माण होतात आणि त्यातनं मग क्रोधाची निर्मिती होते. आणि हेच उदाहरण आपण जर घ्यायचं झालं तर जेव्हा व्यक्तीला कळतं की बाबा मी अशा मला दररोज दारू हवी आहे आणि दररोज त्याला ती दारू मिळते सुद्धा, म्हणजे त्याची इच्छा आहे आणि इच्छेची पूर्ती पण होते निर्माण पूर्ती होते, पण त्याला कळतंय मी माझा पैसा सगळा त्याच्यामध्ये घालतोय, मी माझे बायकोला त्रास देतोय, मी माझ्या मुलांना त्रास देतोय, माझी नोकरी गेली, माझं हे गेलं, आणि त्याच्यातनं मग त्याची क्रोधाची निर्मिती होते. म्हणजे काम वासना पूर्ण होवो किंवा न होवो दोन्ही पद्धतीने क्रोधाची निर्मिती होतेच होते. हे अतिशय महत्वाचं आहे जाणून घेणं. आणि आता आपण जे बोलतोय थेअरिटिकल लेवलवरती बोलतोय की हे असं होतं तसं होतं असं नाही व्हायला पाहिजे तसं नाही व्हायला पाहिजे, पण ते का नाही करायचं म्हणजे कसं अवॉइड करायचं करणं ते आपल्याला थोडं पुढे अजून भगवद्गीतेमध्ये कळेल आपल्याला. आणि ह्याच्यामुळे ना ह्याच कारणामुळे आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला शिक्षण, मी फक्त भौतिक शिक्षण नाही बोलते पण आध्यात्मिक शिक्षण सुद्धा आपल्याला घेताना आपण थोडे काळजीपूर्वक राहिलो पाहिजे. आपण आपल्याला जेव्हा जाणवतं की बाबा मला कळत नाहीये काय करू काय नाही काय चांगलं काय वाईट ते, त्यावेळी आपण कोणत्या व्यक्तीकडे शिक्षण घ्यायला जातो हे खूप केअरफुल राहिलं पाहिजे त्याच्याकरता. जेव्हा एखादी व्यक्ती चुकीचं कर्म करते ऑलरेडी हे आपल्याला माहित आहे आणि तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीकडे सल्ला मागायला गेलो तर आपण नेहमी त्याला आपल्याला चुकीचा सल्ला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला अशा एका आध्यात्मिक गुरुची गरज आहे जी व्यक्ती आपल्याला कान पिळून आपल्याला सांगेल की बाबा तू चुकतोयस म्हणून, आणि जर गरज पडली तर दोन थोबाडीत मारेल आणि आपल्याला बसवेल आणि आपल्याला सांगेल की बाबा हे चूक काय आणि काय आहे म्हणून वगैरे, आणि आपल्याला चांगल्या मार्गावरती घेऊन येईल. जी व्यक्ती आपल्याला पाप कर्म करायला प्रवृत्त करते ती व्यक्ती कधीही चांगला गुरु बनू नाही शकत. त्यामुळे जेव्हा पण आपल्याला अशी गरज वाटते ना की नाही मला कळत नाहीये काय करावं, माझी भलेही तिकडे इच्छा निर्माण होते मला करायची नाहीये, त्या क्षणाला अगदी मनापासनं अक्षरशः म्हणजे काहीही संकोच न ठेवता अगदी मनापासनं कृष्णाच्या चरणी डोकं ठेवा आणि कृष्णाला सांगा मला जमत नाहीये स्वतःवर कंट्रोल करायला, पण तू मला मदत करू शकतोस, तू कर मला मदत, मला नाही करायची चूक. बघा कृष्ण तुम्हाला अगदी म्हणजे तुम्हाला अक्षरशः म्हणजे तुमचा हात धरून तुम्हाला पुढे येईल कसा आणि तुम्हाला कशी मदत करेल तो. प्रभूजी मला एक म्हणजे फंडामेंटल की आता आपण एवढं सगळं हे इम्पॉर्टंट आध्यात्मिक मार्गाचं वगैरे हे आपण भगवद्गीतेमध्ये डिस्कस करतोय, पण मग हे आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये का नाही इन्वॉल्व्ह आहे तो पण एक माझ्या मनात क्वेश्चन येतो की जर एज्युकेशन सिस्टीम मध्ये असतं तर ते मॅन्डेटरीली ऍटलीस्ट एव्हरीबडी वुड हॅव लर्न बाय दॅट वे. म्हणजे आता जसं ऍटलीस्ट ऍट द एज ऑफ 40 आय गॉट दिस ब्लेसिंग की मी आत्ता शिकते, जर ते सुरुवातीपासूनच शिक्षण पद्धतीमध्ये असतं तर कदाचित ज्या चुका म्हणजे आपण करतो त्या होणार नाही असं मला वाटतं. तर त्याचं असं काय तुमचं काय मत आहे याच्याबद्दल प्रभूजी? कदेजी हा खूप डीप आहे प्रश्न. आज रिलेशनशिप कलियुगाशी पण आहे. जसं 12व्या स्कंधामध्ये 3र्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामींनी कलियुगामध्ये काय काय होणार आहे ते सांगितलेलं आहे, त्याच्याशी संबंध आहे त्याचा.
हे ब्रिटिश लोक आणि मुघल लोकांचं जे आपल्यावरती इन्व्हेजन झालं त्याच्याशी संबंध आहे याचा. नंतर म्हणजे अधोगती कलियुगामध्ये कशी होणार त्याच्याशी पण संबंध आहे. इंडियामधलं पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी पण संबंध आहे. हे असं म्हणजे असं 2 मिनिटांमध्ये उत्तर नाही देऊ शकता येणार आपल्याला. तर एवढंच सांगायचं झालं की हा कलियुगाचा प्रभाव आहे आणि ह्याच्यामुळे भागवतामध्ये एक श्लोक आहे. तो श्लोक असा आहे की एखाद्या पित्याला जर का आपल्या मुलाला किंवा एखाद्या मातेला जर का आपल्या मुलाला किंवा एखाद्या गुरुला आपल्या शिष्याला जर का आध्यात्मिक मार्गावरती चालवता जर आलं नाही आणि त्याच्या आध्यात्मिक मार्गाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्या पूर्णतेकडे नेता नाही आलं तर त्यांनी पिता किंवा माता किंवा गुरु बनूच नाही. हा खूप स्ट्रॉंग आहे श्लोक. आपल्याला वाटतं आपण लग्न केलं आपल्याला मूल झालं आणि आपण किती मोठं आनंदी आहोत वगैरे, पण ते मूल जे होतंय आपल्याला त्या मुलाप्रती आपलं काय आपल्याला काय वाटतं की त्याला चांगलं खायला चांगलं प्यायला आणि शिक्षण आणि प्रोटेक्शन जर दिलं तर आपलं कर्तव्य संपलं. पण आपलं कर्तव्य खरं ते संपत नाही, तिथं बेसिक नेसेसिटी आहे जी आपण त्याला देतोय. जन्म दिल्यावरती ते आपलं कर्तव्यच बनतं देणं, पण त्याच्या पुढे आपण जाऊन हा विचार नाही करत की त्याला मनुष्य जन्म मिळालाय का मिळाला, तो आत्मा ह्या शरीरामध्ये का आला, ह्या शरीरामध्ये न येता तो पशु पक्ष्याच्या शरीरात का नाही गेला त्यावेळेला, तो तुमच्याकडे आलेला आहे कशा करता आलाय तो. तर आपण ती जी आध्यात्मिक प्रगतीची गरज आहे ती समजली पाहिजे, ती ओळखली पाहिजे आणि त्यावरती त्याला तिथे पुढे चालून देणं हे प्रत्येक वडिलांचं प्रत्येक आईचं प्रत्येक गुरुचं कर्तव्य आहे. आणि गंमत म्हणजे आता गंमत सांगतो माता माताजी तुम्हाला, म्हणजे आमचं नशीब चांगलं होतं, कृष्णाची अतिशय कृपा होती आमच्यावरती, म्हणून आम्हाला मी जेव्हा 15व्या 16व्या वर्षाचा होतो त्यावेळी माझ्या मोठ्या भावानी मला तो पण इस्कॉनमध्ये जायचा त्यामुळे त्यांनी मला हरिकृष्ण महामंत्राचा जप करायला लावलेलं. त्याचा पुढे उपयोग इथे मी दुबईला आल्यावरती मला झाला आणि माझं मी इस्कॉनच्या संबंधामध्ये आलो मी. त्यावेळी पण भगवद्गीता वगैरे शिकायला चालू केली, त्यावेळी माझ्या मुलांचा जन्म पण नव्हता झाला, त्यामुळे माझी मुलं जन्मापासूनच ह्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढलेली आहेत. बऱ्याच आई वडिलांचं काय होतं 40 45 50 या वयामध्ये ते भगवद्गीता शिकायला चालू करतात, मग त्यांना कळतं की अरे आपण किती वेळ आपल्या स्वतःच्या आयुष्याचा वाया घालवला, पण तोपर्यंत आणि ते नंतर त्यांच्या मुलांना द्यायचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत त्यांची मुलं मोठी झालेली असतात, 15 20 वर्षाची झालेली असतात, त्यावेळी त्यांची विचारसरणी कम्प्लिटली डिफरंट असते. मग त्यांना वाटतात की आपले जेव्हा आई वडील हे शिकवतात त्यांना वाटतं की अरे आपले आई वडील किती ओल्ड फॅशन्ड आहेत, म्हणून हे सगळं नॉनसेन्स काय करतात का. तर त्यांची खडण जी आहे मनाची ही आपणच निर्माण केलेली आहे आणि मग नंतर मग ते आपल्याला हसतात, मग ते आपल्याला वाईट वाटतं आणि नंतर आपण बोलतो की ते बाहेर खाली झाले किंवा हे झाले म्हणजे बिघडले, म्हणून ते बिघडले नाही आपण बिघडवलंय त्यांना. त्यामुळे ही खरं स्वतःची प्रत्येक आई वडिलांची गरज आहे की त्यांनी स्वतः शिकावं आणि मुलांना लवकर शिकवावं. जेव्हा मी किती लोकांना विचारतो तुम्हाला भगवद्गीतेचा क्लास हवा आहे का आवडेल का वगैरे, तर ते बोलतात ना आम्हाला गरज नाही आमच्या मुलांना शिकवायचंय. आम्हाला मुलं त्यांची 2 4 5 वर्षाची असतात त्यांना शिकवायचं आणि ही लोक 35 40 चे त्यांना शिकायची गरज नाहीये, पण ह्यांना एक समजत नाही की ह्यांची मुलं ह्यांच्याकडे बघणार आणि हे जे करणार आई वडील त्याच प्रकारे मुलं करणार. जर मुलं कधी भगवद्गीता वाचतच नसले बसले कृष्णाची कधी भक्तीच नाही केली तर मुलांकडनं ती इच्छा निर्माण कुठून होणार. त्यामुळे ही पहिली म्हणजे स्वतः आपण शिकणं आणि नंतर लगेचच्या लगेच मुलांना शिकवणं ही भयानक मोठी गरज आहे. आणि हे म्हणजे आपण बोलतो ना इमर्जन्सी वगैरे आली वगैरे, तर ही सगळ्यात मोठी इमर्जन्सी आहे. तर तुम्ही हा प्रश्न अतिशय सुंदर विचारलेला आहे, अतिशय चांगला आहे आणि अतिशय प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे भगवद्गीता जेव्हा आपण शिकतोय ना त्यावेळी शिकण्याकरता ते शिकू नाही, आपण आपल्या जीवनात
वापरावी कशी त्याच्याकरता शिकावं आणि त्याच्या पुढे नंतर एक पाऊल अजून पुढे जावं आणि दुसऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये ती आणून देण्याकरता मदत करावी, त्याच्याकरता आपण भगवद्गीता शिकावी, ते उद्दिष्ट ठेवून आपण ह्या मार्गावरती चालावं. त्यामुळे तुम्ही जेवढे आता भगवद्गीतेचे क्लासेस अटेंड केले, जेवढी भगवद्गीता शिकली आहे ती आता तुमच्या रिलेटिव्हना घरच्यांना तुम्ही शिकवायला चालू करा, तुम्ही त्यांचा त्यांना पण त्याचा फायदा होऊ दे. हरे कृष्ण. राधे कृष्ण, धन्यवाद प्रभूजी. आता तुम्ही जे काय सगळं बोलले ते ऍक्च्युली माझी पण खंत आणि व्यथा आहे, पण ठीक आहे, जसं होईल तसं प्रयत्न करेल प्रभूजी. हरे कृष्ण. आपण एक अजून एक श्लोक बघू. धूमे नाव्रियते वहनीर यथा दर्शो मलेन च यथोल बेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम. हरे कृष्ण, हरे श्रील कृष्ण. प्रभुपाद की जय. जय. ज्याप्रमाणे धुराने अग्नि, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छे दिला जातो. बरं, आता याच्यामध्ये काय झालंय, कृष्ण इथे काय करतोय बघा. प्रत्येक वेळी आपण बोललो ह्याबद्दल की एखादा कॉन्सेप्ट असतो, कृष्ण इंट्रोड्यूस करतो, डिटेल मध्ये जातो आणि त्याच्या रिलेटेड तो म्हणजे बाकीच्या वेगळ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी तो त्याचं हे सांगतो. आता त्यांनी काय केलं, आधी त्यांनी एका शत्रूची परिभाषा काय आहे ते सांगितलं, शत्रूची ओळख करून दिली. हा मिनिंग काम वासना जी रजोगुणात उद्भवते त्याची ओळख करून दिली आपल्याला. पण आता तेवढं सिंपल नसेल ना शत्रूला, तसं एक तर दिसत नाहीये हा शत्रू, ओळखणं तेवढं सिंपल नाहीये. कर्ण दुर्योधन कमीत कमी ते दिसतात आणि ते त्यांच्या त्याच्यावरती जेव्हा बाण सोडतात त्यावेळी ते बाण पण दिसतात, त्यामुळे अर्जुनाला माहितीये की ते बाण बाणांना उत्तर कसं द्यायचं वगैरे. पण हा ही जी कामवासना जी आहे ही आत्म आत्म फायटिंग करते आपल्याशी आणि त्याचे जे अस्त्र शस्त्र आहेत हे आपल्याला कळत पण नाही. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ते आपले जे अस्त्रशस्त्र जेव्हा वापरतात त्यावेळी आपलं मन बुद्धी अहंकार वगैरे ह्यांना सगळं गुंडाळून ठेवतात आणि बाजूला आपल्याला ठेवावं लागतं, अशा पद्धतीने तो अटॅक करतो आपल्यावरती. त्यामुळे आपण काय होतं, आपला डिफेन्स जो आहे तो हेल्पलेस बनून जातो आपला. शत्रूला ओळखता येणं माहिती नाही, शत्रूचे अस्त्रशस्त्र माहिती नाहीत आपल्याला, तो कसा अटॅक करेल, कधी अटॅक करेल, कुठून किती अटॅक करेल काही माहिती नाही, कम्प्लिटली आपण निष्प्रभ असतो त्याच्या समोर. आणि अशा वेळी आपली बुद्धी पण भ्रष्ट झाल्यामुळे आपण करतो मूर्खासारखी वागतो मग आपण. मग आता ही ही जी हा जे श्लोक आहे हा आपण तीन वेगळ्या पद्धतीने बघू शकतो, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि हे आपण छोट्या उदाहरणांनी आधी समजून घेऊया. तर अग्नी जो आहे, हा अग्नी धुरानी आच्छादित असतो. आच्छादित म्हणजे धूर दिसतो आपल्याला पण कधी कधी अग्नी दिसत नाही आपल्याला. तर हे झालं एका लेवलचं कवरिंग झालं. दुसऱ्या लेवलचं कवरिंग म्हणजे काय आहे, जे पहिल्या कवरिंग पेक्षा जरा स्ट्रॉंग आहे. जेव्हा एक आरसा असतो आपल्याकडे आणि आरसा समजा 6 महिने वर्षभर त्याच्यावरतीशी धूळ साचत राहिली तर आपल्याला काय होतं, तो ती धूळ पुसावी लागते. कधी कधी काय होतं की साध्या कोरड्या फडक्याने आपण पुसलं तरी चालतं, पण कधी कधी धूळ जास्ती स्ट्रॉंग असते मग आपल्याला पाणी लावावं लागतं. कधी कधी धूळ अजूनही स्ट्रॉंग असते, नुसत्या पाण्याने पण नाही जात, मग आपल्याला घासावं लागतं आपल्याला, अगदी म्हणजे आपल्याला मेहनत घ्यावी लागते आपल्याला, आणि मग तो आरसा छान दिसतो आपल्याला. म्हणजेच काय झालं की जेव्हा धुरामुळे अग्नी व्यापलेली त्यावेळी धुराला आपण जर हलवलं थोडस हवा मारली त्याच्यावरती तर धूर निघून जातो आणि आपल्याला अग्नी दिसतो. त्यामुळे त्याच्या ती अग्नी दिसण्याकरता जी आपल्याला मेहनत घ्यावी लागते ती खूप कमी असते. आरसा साफ करण्याकरता धुळीपासनं जी मेहनत घ्यावी लागते ती जरा जास्ती असते. आणि दुसरं असतं, एका गर्भामध्ये जेव्हा मूल असतं आतमध्ये छोटं अर्भक असतं
त्या अर्भकाला जर बघायचं असलं तर आपल्याला अजूनही जास्ती मेहनत घ्यावी लागते. तर हे जे आहे ते आपण सत्वगुण रजगुण आणि तमगुणच्या अँगलनी बघू शकतो आपण. तर सत्वगुण जेव्हा असतो, आपण सत्वगुणात जास्ती असतो, त्यावेळी कामवासनेचा प्रभाव कमी असतो. नंतर जसं रजोगुण आपला वाढतो तसा कामवासनेचा प्रभाव वाढतो, आणि जसं तमोगुण वाढतो त्यावेळी कामवासनेचा प्रभाव भरपूर होतो. त्यामुळे ती कामवासना जी आहे तिचा प्रभाव जेव्हा कमी असतो त्यावेळी तिला बाजूला काढणं सिंपल असतं. जेव्हा प्रभाव वाढतो त्यावेळी तिला बाजूला काढणं थोडं डिफिकल्ट पडतं, आणि प्रभाव अतिशय वाढतो त्याचा जेव्हा त्यावेळी कामवासना बाजूला करणं मुश्किल बनतं, इम्पॉसिबल बनतं. आणि म्हणून पापकर्मामध्ये माणूस जास्तीत जास्ती ओढला जातो, पापकर्म कंटिन्युअसली करत राहतो, त्याला त्यात चांगलं काय वाईट काय ह्याची बुद्धी निघून जाते, आणि तो इतकं पापकर्माच्या अधीन होतो की तो फक्त पापच करत राहतो तो. आणि मग नंतर शेवटी मनुष्य जन्म त्याच्या हातातनं निघून जातो, पशु जन्मात येतो, पक्षी जन्मात येतो, नंतर पाताळात जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्या हातनं. त्यामुळे इथे कृष्ण आपल्याला हे सगळं शिकवतोय की तुम्ही जेव्हा काय म्हणतात की जेव्हा तुम्ही कृष्ण भावनेमध्ये येतात तुम्ही त्यावेळी म्हणजे काय म्हणतात त्याला की जेव्हा आपल्याला ह्याच्यावरती एक औषध लावायचं असतं ना त्यावेळी कृष्ण भावनेमध्ये येणं गरजेचं पडतं. जसं जसं आपण कृष्ण भावनेमध्ये प्रोग्रेस करतो तसं तसं आपला सत्वगुण वाढत जातो आणि रजोगुण तमोगुण कमी कमी होतो, आणि त्याच्यामुळे हे जे काम वासना आहे त्याला बाजूला धक्का मारणं थोडं सोपं बनत जात. आणि आपल्याला असं आपण एक दुसरी गोष्ट समजूया, मी ह्याबद्दल बहुतेक सांगितलं असेल आधी की पाप कर्म मुळे बुद्धिभ्रष्ट होते, बुद्धिभ्रष्टामुळे आपल्याला चांगलं काय वाईट काय हे कळत नाही, चांगलं काय वाईट काय कळत नसल्यामुळे आपण पाप करत राहतो. ही सायकल आहे, ह्या सायकल मधनं निघणं मुश्किल असतं. आता जर का सायकल मध्ये जर अडकलो आणि निघणं पॉसिबलच नसलं तर मग ह्या सगळ्या शास्त्रांचा उपयोग काय ना. मग शास्त्र आपल्याला ह्या पापकर्मापासून जर बाहेर काढू नाही शकले तर शास्त्रांचा उपयोग काय, हा साहजिक प्रश्न येतो. म्हणून आपल्याला हे जे कर्मकांडीय शास्त्र जे आहे ना त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की पापकर्मांपासून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काय करायचं. तर बरेच यज्ञ पूजा अर्चा वगैरे होम हवन वगैरे सगळे करता येतात. अजून एक दुसरा मार्ग म्हणजे गंगेमध्ये न्हायचं, आंघोळ करायची गंगेमध्ये. पण प्रभुपादांनी एका लेक्चरमध्ये सांगितलेलं की पहिली गोष्ट असं नाही आहे की तुम्ही कोणतंही पाप आणि कितीही पाप केली तर सगळ्या पापांचं क्षालन होणार तुम्ही एकदा गंगेत न्हायल्यावरती, तसं नाही येत. तुम्ही गंगेत कंटिन्युअसली वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष नहात आंघोळ करत गेले तर तेव्हा तुमचं पाप कमी 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 होत जाईल आणि त्याचं ते शून्यावरती येईल. ते असं नाही आहे. तसं जर असतं तर मग मी कोणतंही पाप जे लिहिलेलं आहे ते सगळेच्या सगळे प्रकारची पाप करीन, भरपूर भरपूर पैसा कमवीन, जे काही मूर्खपणा करायचा ते करीन आणि नंतर मी जाईन गंगेमध्ये न्हायला आणि बोलेन हा माझी सगळी पाप धुतली गेली म्हणून. पण ते तसं नाहीये. गंगेमध्ये न्हाणं रेग्युलरली एव्हरी डे आणि एकदा नाही तर तीनदा, सकाळ दुपार संध्याकाळ त्रिसंध्या ते बोलतात ना, ते तीन वेळा न्हायचं असतं, दिवसात ना तीन वेळा आणि वर्षानुवर्ष आंघोळ केली गंगेमध्ये तर त्या पापांचं क्षालन होतं. प्रभुपादांनी एक सुंदर प्रश्न विचारला ह्याच्यावरती की बाबा ठीक आहे, चल मानलं गंगेत न्हायल्यावरती तुमचं पाप निघून जातील, भलेही एक का असो किंवा 10 किंवा 20-50 वर्ष तुम्ही आंघोळ केल गंगेत, पण जी तुमची मानसिक प्रवृत्ती होती ज्याच्यामुळे तुम्ही पाप कर्म केलं ती कशी धुतली जाणार तुमची. बरोबर आहे ना, किती इम्पॉर्टंट प्रश्न आहे की मी चूक केली आणि त्या चुकेला मला क्षमा केली मला, पण आपण काय करतो एखाद्याने चूक केल्यावरती आपण त्याला समजवतो की बाबा हे तू केलं ह्या कारणाकरता चूक आहे म्हणून, आणि परत असं करणार नाही ना मग तो आपल्याला वचन देतो की नाही करणार. पण जर का तरी पण परत त्यांनी केलं तर मग आणि परत त्यांनी क्षमा मागितली तर त्याच्या दुसऱ्या दुसऱ्यांदा क्षमा जेव्हा मागतो त्याला अर्थ नसतो ना. तर तसं हे
की मी भलेही गंगेत नाही, पण माझी पाप करण्याची प्रवृत्ती जी आहे ती जर बंदच नाही झाली तर मी पाप करतच राहणार. मग काय होणार, एका ठिकाणी मी गंगेत नाहत राहीन दररोज आणि दुसऱ्या ठिकाणी मी पाप करत राहीन, मग त्याचा उपयोग काय आहे? तसं ते तसंच आहे, जेव्हा आपण एका होडी वल्हवतो आणि होडीचं एक टोक जे आहे ते दोरीने बांधलेलं आहे आणि त्याचं दोरीचं दुसरं टोक आहे ते एका दगडाला बांधलंय आणि आपण वल्हवत बसलोय वल्हवत बसलोय आपण ते, पण होडी काय पुढे जात नाही का? तर तिची दुसरी दोरी जी आहे ती एका दगडाला बांधलेली आहे. तसंच आहे, आपण कृष्ण भक्तीमध्ये पुढे जायचा प्रयत्न करतोय आणि आपली पाप कर्म आपल्याला मागे ओढत बसलेली आहे, मग आपण पुढे पण नाही जात मागे पण नाही जात. तर तसं नको व्हायला म्हणून हरिनाम जप सगळ्यात महत्वाचं पडतं, की ह्या सगळ्या प्रकारची जी आवरणं आहेत कितीही स्ट्रॉंग असली तरी हरिनाम जप त्या सगळ्या आवरणांना तोडू शकतो. आणि त्याच्यावरती तो आत्मज्ञ, आयुर्वेदाचं औषध कसं असतं, आत्मज्ञ त्याला हे उपचार चालू करतो, तो ॲलोपॅथी बाहेर न करतो. हां, जो मूळ कारण असतं त्याच्या ते ॲलोपॅथी ते कधी काढू शकत नाही, आयुर्वेद काढू शकतं. तर तसं आहे हरिनाम जप, हरिनाम जप केल्यावरती आपली जी पाप करण्याची प्रवृत्ती आहे तीच कमी 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 होत जाते. आणि ती का कमी होते? कारण आपल्या काम वासना कमी कमी होते. ती का कमी होतं? कारण आपला रजोगुण कमी कमी होतो. आणि ते का कमी होतं? कारण आपला सत्वगुण वाढत जातो. म्हणून हरिनाम जप हे सगळ्या सगळ्या विकारांवरती एकदम रामबाण उपाय आहे. हा की तुमचा जो रूट कॉज अनालिसिस बोलतो ना आपण प्रोफेशनल वर्ल्ड मध्ये, की कोणती चूक झाली ती का झाली ती का झाली ती का झाली असं रूट कॉज पर्यंत जाणं, तर रूट कॉज अनालिसिस तुम्ही केलं ह्या सगळ्या पापांचं, तर तुम्हाला करून येईल प्रवृत्तीवरती येईल, त्या प्रवृत्ती गुणांवरती येते, गुणांमुळे त्यांना गुणांना कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला हरिनाम जप करावा लागतो. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna